सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। केंद्र शासनाच्या शेती धोरणाविरुद्ध विविध संघटनांचं जळगावात आंदोलन। केंद्र शासनानं शेतकरी विरोधी मंजूर केलेल्या 3 विधेयकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच कामगार धोरणाचा धिक्कार करण्यासाठी जळगाव शहरातील पुला नजीक लोकसंघर्ष मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, संविधान जागर समिती, छावा मराठा संघटना, मौलाना आझाद विचार मंच, कम्युनिस्ट पार्टी, मणियार बिरादरी यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी केले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, हाजी गफ्फरभाई मलिक, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, संजय महाजन, सोपान पाटील, विनोद देशमुख, करीम सालार, योगेश देसले, संविधान जागर समितीचे भारत ससाने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हितेश पाटील, मणियार बिरादरीचे फारूक शेख, कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारूक कादरी, छावा मराठा संघटनेचे प्रमोद पाटील, छावा युवक मराठा संघटनेचे अमोल कोल्हे, किरण वाघ, भरत कर्डिले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन असं म्हणत जनांना सोडले। आंदोलन स्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाप रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह मोठा फौज पाटा तैनात होता। कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता। क्राईम एफआयआर साठी सिकंदर लंगरे यांचा रिपोर्ट, जळगाव।